पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेली पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेची संकल्पना केवळ उद्योगपतींसाठी नसून सामान्य माणसाच्या विकासासाठीच असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ते आज फेसबुकच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी बोलत होते स्वयंसेवी संस्थांनी लॉकडाऊनच्या काळात केलेलं काम उल्लेखनीय आहे असं ते म्हणाले लॉकडाऊनमुळे सर्वांसमोरच मोठं संकट उभं राहिलं अर्थव्यवस्था अडचणीत आली उद्योग सेवा क्षेत्र जवळजवळ ऐंशी टक्के बंद राहिलं त्यामुळे अर्थव्यवस्थेचं चक्र वेगानं फिरणं थांबल्याचं चित्र दिसलं असलं असं फडणवीस म्हणाले याचा परिणाम कृषी क्षेत्रावरही दिसून आला केंद्र सरकारनं शेतमाल खरेदी करण्याचा प्रयत्न केला मात्र मनुष्यबळाची कमतरता व्यवस्थेचा अभाव यामुळे त्यांच्यावर बंधनं आली असं फडणवीस यांनी सांगितलं